नांदेड़ बल्दिया उज़्मा की जानिब से गणेश विसर्जन जुलूस के मौके पर बल्दिया उज़्मा के कमिश्नर डॉक्टर सुनील लहानी की हिदायत पर शहर के गोदावरी नदी घाट, नावघाट, आशना नदी व दिगर नदी के किनारे घाटों पर साफ सफाई मुहिम को रूबे अमल में लाया जा रहा है। आज शहर के गोदावरी नदी व नावघाट इलाके में सुबह 7 बजे से बल्दिया उज़्मा के आला अफसरान, मुलाजमीन व अहदेदारान ने पहुंचकर नदी के किनारे घाट पर पड़े हुए कचरों को उठाकर ट्रैक्टर की मदद से आलूदा कचरों की साफ सफाई की। इस मौके पर बल्दिया उज़्मा के आला कायदीन में शामिल पंजाब राव खानसोले, डॉक्टर मोहम्मद रईसुद्दीन सुंकेवार, रावण सोनसले, रमेश चावरे व दिगर अहदेदारान व अफसरान मौजूद थे। गणेश श्रीचं विसर्जन होणार आहे, त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नदीघाटांच्या स्वच्छतेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आम्ही हाती घेतलेला होता। माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम आयोजित केला होता। या उपक्रमांतर्गत आम्ही पहिल्या दिवशी गोवर्धन घाट, नगिना घाट, बंदा घाट, तसेच शनिघाट, तसेच दुसऱ्या दिवशी आसना नदीवरील सांगवी नदीघाट, तसेच पासदगाव नदीघाट आणि आज शेवटच्या समारोपाच्या दिवशी नावघाट पूल या ठिकाणी आम्ही घाटांची स्वच्छता केली आहे। या घाटांच्या स्वच्छतेच्या माध्यमातून सर्व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे स्वच्छतेमध्ये सहभागी झाले असून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घाटांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आलेले आहे। तसेच उद्याला श्रींचं विसर्जन होणार आहे, त्या अनुषंगाने नांदेड शहरवासियांना आम्ही महापालिकेच्या वतीने आवाहन करू इच्छितो की आपण पर्यावरणपूरक पद्धतीने श्रींचं विसर्जन करावं। कमीत कमी पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा प्लास्टिकचा वगैरे वापर यामध्ये होणार नाही याची सर्व गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी। तसेच या जे श्रींचं विसर्जन होणार आहे यासाठी आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीचे 2 विसर्जनसाठी टँक बनवलेले आहेत, त्याची व्यवस्था आसना नदीवरील घाटावर पासदगाव आणि सांगवी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण छोटे गणपतीचं विसर्जन कृत्रिम तलावात करू शकतो। तसेच जे मोठे गणपती आहेत शहरातील त्यांच्यासाठी झरी खदान आणि पुईनी खदान येथे विसर्जनाची व्यवस्था केली आहे। त्या अनुषंगाने शहरातील सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी महापालिकेस प्रशासनास सहकार्य करावे एवढे आवाहन करतो। धन्यवाद। गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने महामानव नगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। सदरील मोहीम माननीय आयुक्त महोदयाचा मुख्य उद्देश आहे की आपले जे गोदावरी नदीचे घाट आहेत त्या ठिकाणी आपले विसर्जन होते, घाट आपला स्वच्छ व्हावा हा उद्देश होता। आणि यासाठी आम्ही कोणतेही आमचे कर्मचारी न बोलवता, स्वच्छता कर्मचारी न बोलवता, आपले महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छेने आपण हे स्वयंपूर्तीने हा मोहीम आपण हाती घेत आहोत। या मोहिमेमध्ये माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरुवातीला बंदा घाट असेल, गोवर्धन घाट असेल, नगिना घाट असेल आणि शनी घाट आहे या ठिकाणी केली होती सफाई। तसेच नंतर सांगवी आहे, पासदगाव आहे, या ठिकाणीसुद्धा आपण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती। सदरी मोहीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे चांगला सहभाग नोंदवला आणि घाटाची स्वच्छताही चांगली झाली।